किमान 10 तारखेच्या आत वेतन देण्यात यावे, लसीकरणाच्या कारणामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांवर केलेली कारवाई मागे घेण्यात यावी यासह विविध मागण्यांचं निवेदन राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलंय. लसीकरण कमी असणे यास केवळ वैद्यकीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येऊ नये. लसीकरणासाठी केंद्रावर लाभार्थी आणण्याचे काम हे इतर प्रवर्गाचे आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांवरील अन्यायकारक कारवाई मागे घ्यावी, वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा पुस्तके अद्यावत करावी, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे परीक्षाविधीन कालावधी आणि समाप्तीचे प्रस्ताव विनाविलंब वरिष्ठांना सादर करण्यात यावे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त जागा त्वरित भराव्यात, तालुका वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत भेटी, अंगणवाडी तपासणीसाठी वाहन आणि इंधन उपलब्ध करून द्यावे, गेल्या 3 वर्षापासून थकीत असलेला प्रवास भत्ता आणि दैनंदिन भत्ता अदा करण्यात यावा, यासह विविध मागण्या संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर संदीपान काळे, सचिव डॉक्टर महेश लड्डा यांनी निवेदनात केले आहेत.